नमस्कार, 2 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पडेल या वाल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. एसटी बसमध्ये प्रवाशाच्या बॅगा कापून चोऱ्या करणाऱ्या चौघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. सानेगुरुजी विद्यालयामध्ये व्यवसाय शिक्षणाच्या इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. अंजाड्या येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळावा म्हणून पालकमंत्र्यांकडे साकडे घालण्यात आले आहे. यावलला आषाढे मोठ्या उत्साहात साजरा झाला व विविध कार्यक्रमांनी व स्पर्धेंनी लक्ष वेधले. सातोद व कोळोद येथे एड्स व कुष्ठरोग संदर्भात जनजागृती व बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करून प्रतिज्ञा घेण्यात आली. किनगाव बुद्रुक येथील मस्जिदजवळ बसवलेल्या 14व्या वित्त विभागातील पेव्हर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे झाले असून 2 दिवसात ते उघडून निघाले आहेत. चोपडा येथे शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतीगृहात स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तर फैपूर येथे श्री आई तुळजा भवानी माता मंदिर प्राण प्रतिष्ठान महोत्सव व जीर्णोद्धार सोहळा 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता आयपीएस सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यात चालत्या बस मधून एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागि चोरी करताना चौघांना जेरबंद करण्यात आले आहे. हा प्रकार रविवारी सकाळी अंजाळे गावाजवळ उघडीस आला व चौघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावल येथून सकाळी भुसावळकरिता एसटी बस क्रमांक MH40N9036 ही भुसावळकरता निघाली होती. या बसमध्ये सौभाग्यवती मनाली नितीन मराठे व 32 ही महिला प्रवास करीत होती. या महिलेच्या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने होते. तेव्हा त्या बॅगेजवळ बसून दौजी बाहुरी सिंग वय 45, रिजवान मुनाब झोजे, कदीम मुश्ताक झोजे व खुर्शीद मोहम्मद इरशाद वय 26 हे सर्व राहणार उत्तर प्रदेश, हे चौघांनी त्या बॅगेतून कापून तब्बल 70 ग्रॅम सोन्याचे दागिने अर्थात 1,75,000 रुपये किमतीचे दागिने चोरले. तर प्रवाशांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वाहक SP महाजन यांना हा प्रकार सांगितला व वाहकांनी चालक SS पाटील यांच्या ही बाब निदर्शनात आणू दिली व सरळ बस यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आली. तिथे पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांनी पथकासह या चौघांना ताब्यात घेतलं व त्यांच्याकडून मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. तेव्हा एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी आपले मौल्यवान दागिने व वस्तू सांभाळल्या पाहिजे असं आवाहन पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांनी केले आहे. व्यवसाय शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो तेव्हा व्यवसाय शिक्षणातून पुढे निघालेले विद्यार्थी एक उद्योजक घडू शकतात असं प्रतिपादन नगरसेवक अतुल पाटील यांनी केले. येथील नगरपालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील इयत्ता 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक तथा शालेय समितीचे अध्यक्ष अतुल पाटील हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, मनोहर सोनवणे, शेख समीर शेख बशीर मोमीन, डॉक्टर युवराज चौधरी, गणेश महाजन, हाजी गुलाम रसूल शेख, समीर खान, शेख जाकीर, विद्यालयाचे मुख्याध्यापक SR वाघ, माजी मुख्याध्यापक TC बोरोले, माजी मुख्याध्यापक RG उंबरकर, माजी पर्यवेक्षक HH बारी, उपप्राचार्य AS इंगळे, पर्यवेक्षक MK पाटील, ST तोडेकर, कार्यालयीन अधीक्षक नितीन बारी, व्यवसाय शिक्षणातील विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी DS फेगडे, SJ परदेशी, VT नन्नवरे, RS बारी, KN घुले सह शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर शेवटी उपस्थितांचे आभार व्यवसाय शिक्षक KS धोटे यांनी मानले. आणि त्याच्यामध्ये आपण कौशल्य प्राप्त करून आपली त्या ठिकाणची पदवी घेऊन आपलं स्वतःच जीवन आपण सावरावायचं आणि ही योजना त्यांनी सरकारने या ठिकाणी दिली. आणि मला सांगताना आनंद होतो की जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नगरपालिकेच्या हायस्कूल असतील त्यामध्ये जे वेगवेगळे विद्यार्थी यशस्वी झाले त्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे या आपल्या यावरच्या सारेगुरुजी विद्यालयाचे याचा मला आनंद आहे. आणि खरं म्हणजे या ठिकाणी तालुक्यातील अंजाळ येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळावा या मागणीकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी साकडे घातले आहे. नुकतेच अंजाळ्या तालुका यावल येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली व त्यांना सांगितले की शेळगाव बॅरेच्या पांडव क्षेत्रात आमची काही जमीन जाणार आहे
व जमीन आता शासनाकडून प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे, मात्र संपादित केलेल्या जमिनीचा भूसंपादनाचा मोबदला आम्हाला अद्यापपर्यंत मिळाला नाही अशी मागणी त्यांनी केली आहे। तेव्हा तात्काळ ही हा मोबदला आम्हाला मिळावा अशी मागणी अंजाळे येथील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य कैलास सपकाळेसह शेतकऱ्यांनी केली आहे। आशा वर्कर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी झटताना स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे असं प्रतिपादन जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील यांनी केलं आहे। यावल येथील पंचायत समितीमध्ये शनिवारी आशा डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती पल्लवीताई चौधरी या होत्या, तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ सुरेबान पाटील हे होते। तर या कार्यक्रमामध्ये त्यांनी आशा वर्करांना सखोल असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, त्याचप्रमाणे डॉक्टर गौरव भोयटे, ग्रामीण रुग्णालयाचे ICTC केंद्राचे समुपदेशक वसंतकुमार सदाशिव, लिंक वर्कर अशोक ताळे, माया शिरसाळ या मान्यवरांनी या ठिकाणी आलेल्या आशा वर्करांच्या आरोग्याची मोफत तपासणी केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा डांबरे यांनी केले, तर आभार निलिमा ढाके यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी नरेंद्र तायडे, अब्दुल रज्जाक देशपांडे, FF चौधरी, SK भालेराव, ND बोंडे, मिलिंद राणे, आशा गट पदवर्ती निलिमा ढाके आदींनी परिश्रम घेतले। तालुक्यातील किनगाव येथील सुन्नी जामा मस्जिदीच्या समोर नुकतेच 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहे। हे काम 2 दिवसापूर्वी पूर्ण झाले, मात्र सदरील पेवर ब्लॉक हे निकृष्ट दर्जाचे बसवण्यात आले असून 2 दिवसामध्ये ते उखळायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे। तर या भागातील रहिवासी नागरिक समीर तडवीसह नागरिकांनी हे काम नव्याने पुन्हा करून पेवर ब्लॉक उत्कृष्ट दर्जाचे बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे। किनगाव बुद्रुक येथे 14व्या वित्त आयोग यांचे जे निधी आलं आहे ते जे काम चालू आहे ते बिलकुल म्हणजे निकृष्ट दर्जाचे आहे। तरीबी हे आम्ही शासनाच्या निदर्शनात आणत आहे। आम्ही वारंवार ग्रामपंचायत सदस्य यांना तक्रार करूनही ते दुर्लक्ष करीत आहे। तरीबी वरील अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करावी हे नम्र विनंती सर्व किनगाव बुद्रुक ग्रामस्थांची बघून घ्या। अरे 2 दिवस झाले आहे कामाला म्हणा, 2 दिवस झाले हे 2 दिवस झाले आहे कामाला।
मंदिराजवळ कसं काम झालंय म्हणा, याची अति स्पीड चालू आहे म्हणा. चोपडा येथे शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहामध्ये स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात रविवारी पार पडले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जवान संग्राम कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमामध्ये क्रीडा स्पर्धा, धावणे स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे संग्राम कोळीसह गोपाल सोनवणे, पंकज महाविद्यालयाचे व MG कॉलेजचे शिक्षक, आदिवासी कार्यकर्ते आणि यावल वसतिगृहाचे गृहपाल. मुला मुलींच्या वसतिगृहातील मुलं व मुली मोठ्या संख्येत उपस्थित होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. शहरातील पुरातन महात्मा गांधी खिरोदा मार्ग वरील भवानी ऑइल मिल व लक्कडपेठ भवानी नगर परिसरात असलेल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे. या मंदिराचा प्राणप्रतिष्ठान महोत्सव व जीर्णोद्धार सोहळा येत्या 5 ते 8 फेब्रुवारी या काळात विधिवत धार्मिक पूजा याग अनुष्ठाने संपन्न होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठान महोत्सव सतपंथ मंदिराचे गादीपती परमपूज्य 1008 महामंडळेश्वर सतपंथ रत्न श्री जनार्दन हरिजी महाराज व खंडोबा देवस्थानाचे गादीपती परमपूज्य महामंडळेश्वर 1008 श्री पुरुषोत्तमदासजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत खासदार रक्षाताई खडसे, आमदार श्री दादा चौधरी, माजी खासदार तथा नामदार हरिभाऊ जावळे, लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदाताई होले यांची उपस्थिती राबणार आहे. सदर कार्यक्रम हा 5 फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होणार आहे. तेव्हा भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.